हाय सगळ्यांना खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवण साबुदाना चकलीची रेसिपी दाखवत आहे त्यासाठी मी एक फुलपात्र साबुदाना घेऊन रात्रभर भिजत ठेवलेला आहे सकाळी साबुदाना छान मुरला आहे पाण्यामध्ये मोसूद झालेला आहे आता एका कढईमध्ये भिजवलेला शाबुदाना मी परतून घेणार घेणार आहे तेल न टाकता परतून घेणार आहे बारीक गॅसवर परतून घ्यायचा आहे येथे मी चार बटाटे उकडलेले घेतलेले आहे आणि ते खिसून घ्यायचे आहेत बटाटे खिसून झालेले आहेत त्याच्यात मी चवीला मीठ आणि मिर्च पावडर तिखट टाकलं आहे आता हे मी परतलेल्या शाबुदाण्यामध्ये टाकलं आहे बटाटा आता बटाटा आणि साबुदाणा एकत्र एक करायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे मी त्याच्या चकल्या पाडल्या आहेत चकली करायच्या सहाशाने पाडल्या आहेत या चकल्या कडक उन्हात दोन दिवस वाळवून घ्यायच्या आहेत चकल्या वाळून झाल्यावर एक चकली मी तळून दाखवत आहे तुम्हाला कमी तेलामध्येही तळता येईल आणि खूप छान फुकतेही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्कीच करा पहा शाबुदाना चकली किती मस्त फुगत आहे एकदम मोत्यासारखे दिसत आहे दा शाबुदाण्याचे दाणे तर हे बघा शाबुदाना चकली आधी कशी होती आणि तळल्याच्या नंतरून केवढी मोठी होत आहे आणि क्रिस्पी बी खूप झालेली आहे लगेच तुटते अशा प्रकारे साबुदाना चकली सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे